नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण मस्त असे वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी हे घरीच बनवणार आहोत। बाहेर सारखी अगदी मस्त टेम्पटिंग लस्सी आज आपण घरी बनवणार आहोत। चला तर मग ही लस्सी कशी बनवायची आपण बघूया। तर इथे मी घरचं बनवलेलं दही घेतलेलं आहे। या दह्यापासून आता वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी कशी बनवायची ते आपण बघूया। आता हे जे दही आहे हे आपल्याला आधी छान असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी आता विक्सचा वापर करणार आहे। तुम्ही अशा प्रकारे रईचा वापर सुद्धा करू शकता, पण याला मिक्सरमध्ये अजिबात करू नका, कारण मिक्सरमध्ये केल्यामुळे पूर्णपणे जे दही आहे हे बारीक होतं आणि यामध्ये थोडे थोडे जे चंक्स राहतात दह्याचे त्यामुळे लस्सी खूप छान लागते। म्हणून अशा प्रकारे विक्सने किंवा मग रईने कशानेही तुम्ही हे करू शकता। तर मी आता हे छान करून घेते। तर इथे मी दही छान असं फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। तर साखर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतलेली आहे, कारण बारीक साखर पिठी साखर घेतल्यामुळे जी आपली प्रोसेस आहे ती पटकन होते। इथे जर का आपण नॉर्मल साखर घेतली तर वेळ भरपूर लागेल। आता आपल्या आवडीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो। इथे मी 5-6 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। आता साखर सुद्धा आपल्याला छान अशी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे साखर सुद्धा मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। बघा किती मस्त याचं टेक्स्चर झालेलं आहे। जशी बाहेर लस्सी मिळते ना अगदी तसंच याचं टेक्स्चर झालेलं आहे, असंच आपल्याला करून घ्यायचं आहे। आता आपण मस्त अशी रोजची लस्सी बनवणार आहोत, रेड रोज। तर त्यासाठी मी थोडंसं जे लस्सीचं आपलं मिश्रण आहे हे एका बाउलमध्ये काढून घेते आहे, एक ग्लास एवढं। तर आता इथे मी रेड रोजचं इमल्शन घेतलेलं आहे, हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। इमल्शनमध्ये फ्लेवर सुद्धा येतो आणि कलर सुद्धा येतो, म्हणून मी इथे इमल्शन घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये हे थोडं टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ। बघा किती मस्त असा याला कलर येतोय। तर बघा इथे आपली मस्त अशी बाहेर सारखी घट्ट घट्ट लस्सी ही रेडी झालेली आहे, रेड रोजची लस्सी। तर हिला आपण मस्त पैकी आता सर्व करूया। तर यावर आपण काही शुगर बॉल्स टाकून घेऊ, म्हणजे मस्त अशी बाहेर सारखी आपली लस्सी दिसेल घरच्या घरी तयार झालेली। तर ही आपली मस्त पैकी रेड रोज लस्सी ही पिण्यासाठी रेडी आहे। चला तर आता मस्त पैकी आपण सेकंड फ्लेवर तयार करूया। तर इथे मी पुन्हा जी आपण प्लेन लस्सी तयार करून घेतलेली होती ती एक ग्लास इथे घेतलेली आहे। आता इथे आपल्याला टाकायचं आहे ऑरेंज इमल्शन, कारण आपण ऑरेंज फ्लेवरची आता लस्सी बनवणार आहोत। तर आता काही ड्रॉप आपण हे टाकून घेऊ। छान असं आता आपण याला मिक्स करून घेऊ। तुमच्याजवळ जर का अशा प्रकारे इमल्शनच्या बॉटल्स नसतील तर इथे तुम्ही ऑरेंज कलर आणि जे ऑरेंजचं पल्प मिळतं किंवा आपण त्याला क्रस्ट म्हणतो तेही टाकलं तरी चालेल। तर बघा मस्त याला कलर पण आलेला आहे आणि मस्त असा ऑरेंजचा सुगंध सुद्धा येतोय, म्हणजे फ्लेवर पण आलेला आहे। तर इथे आपली मस्त अशी झटपट तयार होणारी ऑरेंज लस्सी ही रेडी आहे। चला तर हिला मस्त पैकी आपल्याला मी आता सर्व करून दाखवते। आता यावर आपण मस्त असे कलरफुल बॉल्स टाकून घेऊ। तर बघा इथे आपली ऑरेंज फ्लेवरची मस्त अशी लस्सी पिण्यासाठी रेडी आहे। तर चला आता आपण मस्त पैकी नेक्स्ट फ्लेवर तयार करूया। तर आता पुन्हा मी प्लेन लस्सी एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते आहे, एक ग्लास। तर आता आपण मस्त पैकी चॉकलेट फ्लेवरची लस्सी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे चॉकलेट फ्लेवरचं इसेन्स घेतलेलं आहे। आता हे आपण 2-3 ड्रॉप यामध्ये टाकून घेऊया आणि लस्सीला छान असं चॉकलेटी करण्यासाठी यामध्ये मी चॉकलेट सिरप टाकते आहे। इथे तुम्ही ग्रेट केलेली चॉकलेट सुद्धा टाकू शकता, आपल्या आवडीनुसार आपण इथे कशाही प्रकारे चॉकलेट टाकू शकतो। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ। बघा किती मस्त असा याला कलर येतोय, चॉकलेटी कलर। तर इथे आपली मस्त अशी चॉकलेट फ्लेवरची लस्सी ही रेडी आहे। चला तर इलाही आपण छान अशी सर्व करून घेऊ।
आता यावर आपण थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेऊ। तर बघा इथे आपली मस्त अशी चॉकलेट फ्लेवरची लस्सी ही पिण्यासाठी रेडी आहे। बघा किती छान आणि मस्त दिसते आहे। जसं आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये लस्सी आणि आईस्क्रीम खायला जातो अगदी तशीच आपली इथे लस्सी दिसते आहे। तर आता आपले तिघही फ्लेवर झालेले आहेत। तर बघा इथे आपल्या मस्त अशा तिघ फ्लेवरच्या लस्सी ह्या पिण्यासाठी रेडी आहेत। तर बघा ही आहे आपली रेड रोज लस्सी, नंतर ही आहे आपली मस्त अशी चॉकलेट लस्सी, नंतर ही आहे मस्त अशी ऑरेंज फ्लेवरची लस्सी। तर तुम्ही ही अशा प्रकारे मस्त असं उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी लस्सी ही तयार करा। बाहेर न जाता घरातल्या घरात आपण अशा प्रकारे मस्त अशी लस्सी तयार करू शकतो। तर तुम्हीही करा आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण भेटूया अशाच एका मस्त अशा उन्हाळ्या स्पेशल रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।